नमस्कार, चौदार आणि चटकदारमध्ये मी निशा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण या चॅनेलची सुरुवात गोड रेसिपीपासून करत आहोत. तर आजची आपली पहिली रेसिपी आहे पायनॅपल शिरा, आणि त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आता सांगते. एक वाटी रवा, अर्धी वाटी साखर, पाव वाटी पायनॅपल पल्प, अर्धी वाटी तूप, चिमूटभर मीठ, हा लेमन येलो कलर मी इथे घेतला आहे, आणि दोन वाटी पाणी. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी पाणी गरम करायला ठेवते गॅसवर. आणि इथे मी कढईचा गॅस पण चालू केलाय. कढई थोडी तापू द्यायची मोठ्या गॅसवर, आणि मी रवा घालते याच्यामध्ये. रवा आपल्याला थोडा असा परतून घ्यायचा आहे. गॅस मीडियम करायचा, त्यानंतर त्याच्यामध्ये तूप घालूया आपण. अर्धी वाटी तूप घातलंय मी. तूप आणि रवा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. छान असा सुगंध सुटला पाहिजे त्याला. रवा छान आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आता छान असा वास येतोय रव्याचा. तर आता आपण याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत. पाण्याला पण छान उकळी फुटलेली आहे, म्हणजे फुटते आपलं गरम गरम पाणी. आपण गॅस बारीक ठेवला, मी हा गरम गरम पाणी याच्यात मी ऍड करते. ह्याच्यावरती मी झाकण ठेवते, आणि एक 2-3 मिनिटांनी मी झाकण उघडणार आहे. याचं 2-3 मिनिटं झाली आहेत मी झाकण उघडलेलं आहे याचं. आता मी ह्याच्यात टाकणार आहे पायनॅपल पल्प आपला. त्याच्यानंतर मी टाकते 2-3 थेंब कलर, चिमूटभर मीठ टाकते मी, आणि आपली साखर, साखर अर्धी वाटी. आणि हे व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं आपल्याला. पूर्ण मिश्रण एकजीव झालं पाहिजे आपलं. छान कलर आलाय आपल्या शिऱ्याला. आता मी गॅस बंद करणार आहे, आणि त्याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे, आणि 5 मिनिटं शिरा चांगला मुरून देणार आहे. 5 मिनिटं झालेली आहे. तर आपण पाहतो आपला शिरा छान असा फुलला आहे. सुगंधही खूप छान सुटला आपल्या शिऱ्याला. आता मी हा सर्व्ह करणार आहे. सर्विंगसाठी तयार आहे आपला पायनॅपल शिरा. तर तयार आहे आपला पायनॅपल शिरा. तुम्ही नक्की घरी करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे. अगदी स्वयंपाक न येणाऱ्यांसाठी सुद्धा एक सोप्यातली सोपी रेसिपी आहे. नक्की घरी करून बघा. थँक्यू. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी नेहमी बघायला मिळतील.